त्याच्यात पूर्णपणे पारदर्शकता येऊन खरोखरीच जे आता मी आता एअरपोर्टला जरा लवकर आलो होतो पुण्याच्या, तिथं एक जण मला भेटला, तो आपला बुलढाण्याचा शेगावचा होता. मी म्हटलं कसं तुला लागली नोकरी, तो म्हणला दादा मी एक्झाम दिली आणि त्याच्यामध्ये माझं सिलेक्शन झालं, पण मला आता पुढची परीक्षा स्पर्धा परीक्षा द्यायची. मी म्हणलं अरे तुझं आता वय किती, तो म्हणला नाही दादा मला स्पर्धा परीक्षेमध्ये इंटरेस्ट आहे. असं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या इतक्या मुला मुलींना याबद्दलचं एक आकर्षण आहे आणि त्यांना वाटतं की का त्यांनी आपलं उद्याचं भवितव्य चांगलं घडवण्याच्या करता विचार करू नये. आणि असं असताना ह्या कुणाचाही विचार राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी करायला नको. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकदम भावनिक होऊन अशा प्रकारचे निर्णय घ्यायचे नसतात. त्या संदर्भामध्ये त्याचे प्लस पॉईंट काय आहेत, मायनस पॉईंट काय आहेत, ह्याचा विचार केला पाहिजे. वास्तविक देवेंद्र फडणवीस तिथं उपमुख्यमंत्री म्हणून आहेत, त्यांना 5 वर्ष मुख्यमंत्रीपदाचा अनुभव आहे. हे सगळं होत असताना एक वेळ मला तो इन्शुरन्सचा मुद्दा पटला की बाबा जर कोणी दुर्दैवाने मृत्युमुखी पडलं तर 10 लाख रुपये त्यांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स, किंवा गंभीर आजार झाला म्हणजे त्याच्यामध्ये एखाद्याचा पाय किंवा हात असं काही दिव्यांग त्याच्यामुळं दिव्यांगत्व आलं तर 5 लाख रुपये वगैरे हे आम्ही एक वेळेस समजू शकतो. पण एकदम अचानक त्याचा कुठं रेकॉर्ड नाही, त्याची कुठली माहिती नाही, त्यांचं कुठलं शिक्षणाची तुम्हाला माहिती नाही, आणि असं असताना एकदम 5% तुम्ही घोषणा करता. त्या संदर्भामध्ये क्रीडा विभागाला विश्वासात घेतलं का, कुणालाही विश्वासात घेतलं नाही. आलं यांच्या मनात गेलं जाहीर, असं नसतं. ही लोकशाही आहे, त्याच्यामध्ये काम करत असताना इथं महाराष्ट्रामध्ये 13 कोटी जनतेच्या बाबतीमध्ये त्या सगळ्यांना पण साधारण काय वाटतं ह्याचाही विचार करायचा असतो. मला एका गोष्टीचं माहिती आहे की कुठलाही निर्णय घेताना 100% तो निर्णय सगळ्यांना आवडेल असं मी पण समजत नाही, परंतु त्याचे वेगळे पण पडसाद उमटता कामा नये याबद्दलचं गांभीर्य हे राज्याच्या प्रमुखांनी ठेवलं पाहिजे.